रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाइफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गीता हृदय या साने गुरुजींनी लिहिलेल्या छोट्याशा पुस्तकाचा आपण परिचय करून घेत आहोत. अध्याय 18 हा शेवटचा अध्याय. हा अध्याय म्हणजे उपसंहार. भगवान सांगतात, ही काम्य कर्म जी आहे त्या कर्माचा त्याग करायचा, परंतु जी स्वधर्माचरणाची कर्मे करायची त्याच्या फळांचा सुद्धा त्यागच करायचा. काम्य कर्म जी आहे ती सारी निषिद्धच, जी स्वधर्माचरणासाठी कर्मे करायची तीही निष्काम बुद्धीने करायची. कर्म म्हटले की थोडा तरी दोष हा त्यामध्ये येतोच. अग्निजवळ जसा धूर तसा कर्माजवळ दोष. केवळ निर्दोष असे कर्म जगामध्ये शक्यच नाही. शेतीचे कर्म करताना पायाखाली किडे तुडवले जातात आणि म्हणून जर आपण शेतीचे कर्मच टाळू तर लोक उपासमारीने मरू लागतील. शक्य तितके निर्दोष कर्म करत राहावे आणि एवढेच आपल्या हातामध्ये आहे. अशा रीतीने निर्दोष कर्म करीत जाता जाता पूर्णता अंगी बाणेल आणि केवळ निरहंकारी दशा अंगी येईल. सर्वत्र आत्मरूप पहाल असा जो कर्मयोगी आहे, निष्काम सेवक आहे, त्याने काहीही केले तरी सुद्धा ते मंगलमयच होईल. जगाची सेवा करा, प्रेम करा, हे जग आनंदी होईल असे काहीतरी करा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, हे ध्येय सदैव ठेवा. जो जे वांछील तोतेला हो प्राणी जात असे आपण म्हणूया, त्यासाठी लढूया, धडपडूया, अनासक्त वृत्तीने उद्योगामध्ये रात्रंदिवस रमूया असे सांगून भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना ऐकलेस ना हे सारे गीताशास्त्र? गेला का तुझा मोह? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा गेला हा मोह आणि जागृती आली ही सगळी तुझीच कृपा. भगवान अर्जुनाला म्हणाले, मी तुला सांगितले खरे, परंतु हे मी तुझ्यावर लादणार नाही. तुझ्या विचाराला जे येईल तसा तू वाग. गीतेचा हाच मोठेपणा आहे, भगवंताची उदारता आहे. सर्व सांगून पुन्हा ते आचार स्वातंत्र्य देतात, विचार स्वातंत्र्य देतात, परंतु भगवंताचे अर्जुनावर अपार प्रेम आहे. अर्जुना सारे सोड, सारे इतर विचार जे आहेत ते सोडून दे आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तू मलाच शरण ये. माझी इच्छा ती तुझी इच्छा, तुझी निराळी अशी इच्छाच ठेवू नकोस आणि हाच विचार आपण सदैव ध्यानात ठेवायला हवा. कोणतेही कर्म आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपण आपल्या मनाला विचारावे, हे माझे कर्म जे आहे ते देवाला आवडेल का? त्याच्या समोर हे माझे कर्म मी घेऊन जाऊ शकेन का? प्रभूला आपली कर्मे आवडतील असे ज्याला म्हणता येईल तोच खरा धन्य होय. शेक्सपियर म्हणतात, जे जे तू काही करशील पाहशील ते देवासाठी असो, सत्यासाठी असो आणि तुझ्यासाठी असो. ईश्वराची इच्छा ती स्वतःची इच्छा करावी आणि आपल्या कर्मामधून प्रभूचे जे हेतू आहेत ते प्रकट करावेत. मी कोणी नाही, सारे काही तोच आहे. त्याच्या इच्छा ज्या आहेत त्या माझ्यातून मूर्त होऊ देत, त्याचे सूर जे आहेत ते माझ्या जीवनाच्या बासरीमधून बाहेर पडू देत. त्याच्या हातातील मी साधन आहे. देवा तूच केवळ आहेस, फक्त तूच. आणि इथे हे पुस्तक संपलेलं आहे. विनोबा भावेंनी तुरुंगामध्ये असताना जी व्याख्यानं दिली त्या व्याख्यानामधून सारांश जो आहे तो साने गुरुजींनी लिहून ठेवला आणि त्यामुळे आज थोडक्यामध्ये आपल्याला गीता समजायला मदत झाली आणि मला ती भावली म्हणून ती 18 भागांमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवली.